आणि मुंबई महानगरपालिकेचा 45,949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सादर केला. निवडणुकी आधीच्या या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य आणि शिक्षण यावर विशेष भर देण्यात आलाय. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईमध्ये नामकरण शिवयोग केंद्र असं करण्यात आले. मुंबईमध्ये कचरा निर्माण करणाऱ्यांना मात्र आता वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईमधल्या 3,500 उपाहारगृहांना त्यांनी तयार केलेल्या कचऱ्यासाठी वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. आणि मुंबई महानगरपालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या नव्या तरतुदी कोणकोणत्या नव्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत किंवा नवीन कर लावण्यात आलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया. मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठं बजेट, गेल्या वर्षीच्या तुलनेत 6,500 कोटींची वाढीव तरतूद. प्रकल्प आणि विकास कामांकरता भांडवली खर्चात 56.77% भरघोस वाढ. पायाभूत सुविधांसाठी 22,646 कोटींची तरतूद. आपल्या घराशेजारी आरोग्य केंद्र योजना आणि 200 आरोग्य केंद्र उभारणार. 16,14,000 लाभार्थ्यांना 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता करातून 100% सूट. मुंबईकरांच्या प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या कोस्टल रोड आणि GMLR साठी भरीव तरतूद. केंद्राच्या योग योजनेचं नामकरण, मुंबईत 200 शिवयोगा केंद्र उभारणार. शिक्षणासाठी 3,370 कोटी. केम्ब्रिजशी संलग्न आणि IB च्या 2 शाळा. राणीच्या बागेच्या विस्तारीकरणासाठी 115 कोटी रुपयांची तरतूद. मुंबईत सर्वांसाठी पाणी ही नवी घोषणा. गिरगाव चौपाटीवर मराठी नाट्य विश्व संग्रहालय उभारणार. खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी तयार करण्याच्या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये. मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना जंगल सफारी, निसर्ग उद्यान आणि अभयारण्य भेट. विशेष मुलांकरता मुंबईत भारतातील पहिलं रिहॅबिलिटेशन सेंटर उभारणार. उत्पन्न वाढीकरता मुंबईकरांवर नव्या शुल्कांचा आणि दंडाचा मात्र बोजा. कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावं लागणार. अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या 2x दंड आकारला जाणार. मुंबई महानगरपालिकेच्या आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाचं राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. मला वाटतं विरोधकांनी केंद्र सरकारचं जे बजेट होतं त्याच्यातून काय नक्की महाराष्ट्राला मिळालं हे सांगणं गरजेचं आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे सर, आज आपण बघितलं तर शिक्षणाचं आज बजेट आउटले आपण बघितलं असेल सकाळी, शिक्षणावर जास्ती आपण भर दिलेला आहे. तसंच आत्ताचं जे महानगरपालिकेचं बजेट आहे, एका प्रगतिशील संवेदनशील राज्याच्या राजधानीचं बजेट आपल्याला कळत आहे. ह्याच्यात महिलांसाठी काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, ग्रीन फायनान्स पण गोष्ट केलेली आहे, पर्यावरणासाठी आहे, एकंदरच मुंबईच्या प्रगतीसाठी आपण ह्याच्यात जे बजेटमध्ये जर बघितलं तर ते महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. पुढे चला मुंबई हाच नारा घेऊन मला वाटतं तर पुढे जाणं गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा मुख्यमंत्री मुंबईचे असल्यामुळे आपण बघितलं असेल मुंबईसाठी जे काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत ते ह्या बजेटमधून रिफ्लेक्ट होत आहेत. निवडणुकींकडे डोळा लावून घोषणांचं गाजर दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांची फसवणूक करणारा, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा, मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि मुंबईच्या विकासाचं स्वप्न पूर्णपणे हरवलेला अर्थसंकल्प असंच या अर्थसंकल्पाच्या बाबतीत या ठिकाणी मी म्हणेन. कारण आपण बघाल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या विभागावर तरतुदी केलेल्या अत्यंत तुकड्या आहेत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.